नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जेचं नाव आहे शेठ माणूस क्रिएशन तर आपण आज शिवजयंती स्पेशल बॅनर एडिटिंग करणार आहोत पिक्चर टाईपमधून तुम्ही बॅनर पाहून घ्या पहिल्यांदा कसा आहे फुल एच डी आपण याची बॅकग्राऊंड वगैरे यूज केलेला आहे याची जी काही पी एन जी वगैरे आहे ते फुल कडक आणि एच डी आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण फायर इफेक्ट वगैरे पूर्ण आखं फुल एच डी आहे तर तुम्ही देखील असं तुमचा फोटो टाकून शुभेच्छकला बॅनर एडिट करू शकता पण तुम्हाला त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे कारण ह्या व्हिडिओचं जे काय सॉरी ह्या बॅनरचं जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे तो ह्या व्हिडिओमध्ये दोन पार्टमध्ये दिलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल पासवर्ड हे दोन पार्टमध्ये असणार आहे ते तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक करताना ते टाकायचं आहे तेव्हा तुम्हाला याचे सर्व मटेरियल भेटून जाईल आणि अजूनही तुम्ही आपल्याला टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिथं तुम्हाला याचं मटेरियल भेटून जाईल अख्ख्या आपलं लाईक एम कम्प्लीट झाल्यानंतर चला थोडा वेळ नका आपला चवढं स्टार्ट करूया सर्वात पहिल्यांदा तुम्ही हे जे काय मटेरियल आहे माझं ते डाउनलोड करून घेतल्यानंतर सिंपली ते प्लस वरती टच करायचं टच केल्यानंतर आणि मी जे काय मटेरियल दिलं आहे ते जाऊन तुम्हाला एक हे बॅकग्राऊंड भेटून जाईल हे काय बॅकग्राऊंड अशा प्रकारचं असेल ते बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्याला पहिल्यांदा इकडे स्क्रोल करून ॲड फोटोवरती जायचं आहे ॲड फोटोवरती गेल्यानंतर सिम्पली तर, तर तुम्हाला एक एक फायर पी इंज दिलेली आहे मी ही ओके तर सिलेक्ट करायची आहे ती आणि सिंपली तर इथं अशी सेट करायची थोडी छोटी करायची आहे नंतर केल्यानंतर सिंपली इरेझरवरती जायचं आहे इरेजवरती जाऊन आपल्याला हे जे काय आहे त्याची ओपेसिटी पूर्ण सोळापर्यंत ठेवायची आणि हार्डनेस आहे ती तेरापर्यंत ठेवायची ठेवल्यानंतर आपल्याला साईज थोडी छोटी करायची आहे आणि असे दोन ब्रशने पूर्ण असंपणे थोडं कमी जास्त कमी जास्त तुम्हाला वाटेल तसं तुम्ही ओपेसिटी ती कमी करू शकता हार्डनेस वाढवू शकता ओके तर असं पूर्णपणे याचं जे काय खालची ऑफिससाठी दिसते म्हणजे ती शॅड वगैरे ते आपल्याला क्लिअर करून टाकायचे आहे ओके तर मी टॅप्सनुसार तुम्हाला दिसतं सनस्क्रीनवरती टचेसनुसार तसं तुम्ही करायचं आहे तर ओके तर दिसतंय तुम्हाला ओके okay, तर एवढं कंप्लीट झालेलं आहे आपलं तर सिंपली आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा हे छोटं करा थोडं छोटं करायचं आहे आणि सिंपली तर असं ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर सिम्पली याच्यावरती टच करायचं आहे आणि वरती डुप्लिकेटवरच दोन पुस्तकं ठेवलेलं ऑप्शन आहे त्याला ते टच करून डुप्लिकेट डुप्लिकेट करायचं आहे आणि बरोबर इथं तुम्हाला जिथे सेट करा वाटते पी एन जी अशी थोडी छोटी वगैरे अशी करून ती तुम्ही सेट करायचे आहे मी मला इथं असे जरा वेगळ्या पद्धतीने मी सेट करतो तुम्ही तुम्ही असं देखील करू शकता किंवा तुमची जी कोणती पद्धत असेल तुम्ही तसं करू शकता ओके तर असं ऑल डुप्लिकेट सारखं असं सारखं डुप्लिकेट करून मी पूर्णपणे असं सारखं इथं सेट करून घेतो असं ओके तर आता इथं महाराजांच्या फोटोच्या मागे एक टाकायचं राहिलं ओके तर ज्याप्रमाणे मी ॲड केलं तसंच तुम्ही ॲड करायचं आहे ओके तर एवढं झाल्यानंतर आपल्याला सिंपली तर राईट ऑप्शनवर तरी टच करायचं आहे टच केल्यानंतर सिम्पली आपल्या ॲड फोटोवर तरी टच करायचं आहे नंतर जे मी मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला तिथं ही पीएंची भेटून जाईल ही तर ही सिंपली अशी तुम्ही ॲड करायची आहे ॲड केल्यानंतर सिम्पली तिला असं इथं मोठं करायचं आहे आणि वरती असं खेचायचं आहे आणि बरोबर त्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे दिल्यानंतर आपल्याला सिंपली ॲड फोटोवरचं जायचं आहे आणि जे काय मी मटेरियल आहे तिथून तुम्हाला अशा एक दोन पिंज भेटून भेटून जातील ते तुम्ही ॲड करायचे आहेत पहिल्यांदा मी एक ही ॲड केली नंतर तुम्हाला ही एक पिंज भेटून जाईल मित्रांनो मी मटेरियलमध्ये दिलेली आहे तर तिला सिंपली तुम्ही अशी ॲड करून घ्यायची ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला अजून एकदा ॲड फोटोजवरती जायचं आहे आणि मटेरियलमध्ये शिवजयंती दोन हजार एकवीस आणि हे जे काय शेडो आहे ती अशी घ्यायची आहे घेतल्यानंतर शिवजयंती आपल्याला अशी वरती घेऊन जायची आहे दोन हजार एकवीस देखील तिथेच आणि निमित्त ही पी एन जी आहे ती देखील इथेच घ्यायची आहे आणि ह्या पी एन जी थोडंसं मोठं करायचं आहे आणि वरची पी एन जी थोडी छोटी करून टाकायची आहे तुम्हाला ज्या वेळा पद्धतीने योग्य दिसेल तसं तुम्ही ॲड करायची आहे नंतर शिवजयंतीची पी एन जी आहे ती अशी थोडी मोठी थोड� करायची आणि वरती दी चिन्ह आहे त्यावरती टच करून मेकअप करायचं त्याला नंतर खालची पेन जी आहे ती पूर्ण अशी थोडी भरपूर मोठी करून घ्यायची त्यानंतर शिवजयंतीची पी ही पिंजी आहे ती पूर्ण अशी अशी ॲड करायची ॲड केल्यानंतर ही तुम्हाला पिन जी दिलेली आहे मी निमित्त महाराजांना महाराजांचा मुजुरा ते देखील अशी ॲड करायची आहे ओके तर ॲड केल्यानंतर सिंपली थोडं बारीक वगैरे करून नीट सेट करायचं आहे ओके तर एवढं केल्यानंतर आपल्या अजून एकदा ॲड फोटो सॉरी आपली दोन हजार एकवीसची पेन जीत आहे गरे गरे भी जाहिए। तर ती पहिल्यांदा अशी ॲड करायची आहे इथे तिला सिंपली मेकअप करायचं आहे मेकअप केल्यानंतर सिंपली तिला इथं अशी ॲड करायचे ॲड केल्यानंतर ॲड फोटोजवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला ही एक जी भेटून जाईल ती ॲड करायची आहे तर ॲड करायची आहे ती ॲड केल्यानंतर सिम्पली थोडी खूप मोठी करायची नाही आपल्याला ज्या पद्धतीने सन त्या पद्धतीनेच ठेवायचं आहे तर ओके तर नंतर आपल्याला सिंपली ॲड फोटोजवरती जायचं आहे ॲड फोटोजवरती गेल्यानंतर जे तुमचं काय मॉडेल यायचं म्हणजे कोणाची पी फोटो टाकायचा आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे त्या फोटोला नंतर ती पी असा फोटो सिंपली तसा ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला इरेज इरेजच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि पूर्ण थोडं पहिल्यांदा इरेज करून घ्यायचं आहे एवढं इरेज केल्यानंतरच तुम्ही आधी पहिल्यांदा आपलं ऑफिसिटी आहे ती पूर्ण अशी कमी करायची थोडी कमी करायची म्हणजे अठ्ठावन्नपर्यंत ठेवून घ्यायची नंतर असं बरोबर त्याला योग्य पद्धतीने असं त्याला इरेस करून घ्यायचं आहे झूम वगैरे करून पूर्ण असं कुठेच काय राहिलं काम राही राहू द्यायचं नाही असं पूर्णपणे ओके तर आपण ह्याला ऑफिसिटी वगैरे कमी करून देखील करू शकतो पण हे मला जरा योग्य प्रकार वाटते म्हणून मी असं ठेवलेलं आहे तर ओके तर एवढं केल्यानंतर आपल्या याची ऑफिसिटी पूर्ण परत वाढून घ्यायची आहे नंतर इरेस ऑप्शनवरती जाऊन एकदा चेक करायचं आपलं काय राहिलेलं आहे काय चुकलेलं आहे ते दुरुस्त करून घ्यायचं आहे दुरुस्त केल्यानंतर आपल्याला सिंपली राईटवरती टच करायचं आहे नंतर आपल्याला ॲड फोटोजवरती जाऊन मी तुम्हाला एक जी दिलेली आहे ही ती सिंपली तर अशी ॲड करायची ॲड केल्यानंतर सिंपली ती अशी इथे न्यायची आहे आणि मेक डाऊन करून इथं अशी ॲड करायची आहे ह्या फोटोच्या बरोबर खाली आली पाहिजे अशी अशी ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला ॲड फोटोजवरती जाऊन मी तुम्हाला म्हणजे तुमचं जे काय पी एन जी असेल तुमचं नावाची शुभेच्छुकची ही पी एन जी तुम्ही पिक्सलॅववरती बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता याचं जर तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा याचा आपण ट्युटोरियल शंभर टक्के आणू तर ओके तर टाकलेले आहे आपण इथे पी एन जी शुभेच्छुक ऋषी पाटील मित्रपुर असे पी एन जी टाकलेले आहे मी नंतर राईट ऑप्शनवरती टच करायचं वरच्या टच केल्यानंतर थोडी लोडिंग येईल नंतर आपण ॲड फोटोवरती टच करायचं आहे आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये सन जी दिलेलं आहे एक ही ही सन जी तुम्ही ॲड करायची आहे ब्लेंडिंगवरच स्क्रीन करायचं आहे स्क्रीन केल्यानंतर त्याची ऑपिसिटी जी काय आहे ती थोडी कमी करायची आहे नंतर आपल्या ॲड फोटोवरती टच करून मटेरियलमध्ये तुम्हाला एक महाराजांचा फोटो दिलेला आहे मी हा तो सिम्पली असा ॲड करायचा आहे इथे ॲड केल्यानंतर त्याची ओपेसिटी कमी करून इरेजवरच्या ऑप्शनवरती जाऊन इथं त्याची हार्डनेस ओपेसिटी थोडी कमी करायची आहे तीस तीसपर्यंत ठेवू शकता तुम्ही नंतर त्याचा पहिल्यांदा खाली असं फोटो जो महाराजांचा आहे तो इरेज करायचा आहे इरेज केल्यानंतर त्याची आपण हार्डनेस ती थोडी कमी करायची आहे आणि जी साईज आहे ती देखील पूर्ण कमी करायची आहे नंतर आपल्याला याच्या आणि हार्डनेस आहे ती पूर्ण वाढून घ्यायची आहे आणि बरोबर अशी इरेज करून घ्यायचं आहे ओके तर आपण एकदा चेक करायचं आहे ओपेसाठी पूर्ण वाढवली मी आता इरेजच्या ऑप्शनवरती जाऊन परत एकदा आपल्याला इरेज करायचा आहे तर ओके इथं योग्य योग्य प्रकारे झालेलं आहे तर आपल्याला लास्ट स्टेप आता ॲड फोटो जाऊन तुम्हाला ही सन पी एन जी भेटून जाईल ती सिंपली अशी सिलेक्ट करायची आहे ब्लेंडिंगवरती जाऊन तिला स्क्रीन करायची आहे स्क्रीन करा केल्यानंतर इथं ते पाय महाराजांच्या पायांजवळ ठेवायचे आहे तर बरोबर तुम्ही पाहू शकता बरोबर तिथे प्रकाश पडलेला आहे तर हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप सोप्पा होता तर आपल्याला सिंपली तर राईटवरती टच करायचं राईटवरती टच केल्यानंतर आपली ही लास्ट स्टेप आहे आत्ता ड्रॉच्या ऑप्शनवरती जायचं आहे ड्रॉच्या द्रा ऑप्शनवरती गेल्यानंतर ड्रॉवरती जायचं आहे नंतर हिला असं पूर्ण एकदा झूम करून बघायचं होतं आहे का ओके तर नंतर इथं ट्रिजवरती टच करायचं सेव्ह इमेज करायचं आहे सेव्ह इमेज केल्यानंतर ती गॅलरी आपली जी काही इमेज आहे ती गॅलरीमध्ये सेव्ह झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता हा बॅनर खूप म्हणजे खूप सोप्पा आणि कडक असं झालेला आहे तर तुम्ही तुम्ही देखील असा बॅनर बनवा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला या बॅनरचं म्हणजे जे काही मटेरियल यायचं ते तुम्हाला मटेरियल मटेरियल म्हणजे मटेरियलचा पासवर्ड आहे ते तुम्हाला भेटला असणार तर तुम्ही ते पासवर्ड घेऊन तुमचं मटेरियल डाउनलोड करू शकता चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र बाती मला गर्व आहे